आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी देशात कोरोनाबाधितांचा आकडा बेचाळीस हजार पाचशे तेहतीस नागपुरात दोन नव्या रुग्णांची नोंद शहरातील बाधितांची संख्या एकशे त्रेपन्नवर राज्यात ई पॉस प्रणालीत शिथिलता देण्यात आली राज्यात हमीदरानं कापसाच्या खरेदीबाबत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाची सर्व शेतकऱ्यांना ग्वाही आणि अमरावतीमध्ये आजपासून कोरोना चाचणी प्रयोगशाळा कार्यान्वित दक्षात कोरोनाबाधितांची संख्या आता बेचाळीस हजार पाचशे तेहतीस झाली आहे कोविड एकोणीसनं मरण पावलेल्यांची संख्या आता एक हजार तीनशे त्र्याहत्तर झाली आहे आतापर्यंत अकरा हजार सातशे सहा जण या आजारातून बरे झाले असून एकोणतीस हजार चारशे त्रेपन्न जणांवर उपचार सुरू आहेत आज सकाळी नऊ वाजेपर्यंत अकरा लाख सात हजार दोनशे तेहतीस नमुन्यांची चाचणी झाल्याचं चा। आयसीएमआरनं सांगितलं आहा देशभरात कोरोना विषाणूनं काल सदुसष्ट जणांचा मृत्यू झाला त्यातले अठ्ठावीस जण गुजरातमधले तर सत्तावीस महाराष्ट्रातले आहेत राज्यात काल नवे सहाशे अठ्याहत्तर रुग्ण आढळले असून कोरोनाबाधितांची एकूण संख्या बारा हजार नऊशे चौऱ्याहत्तर एवढी झाली आहे आतापर्यंत पाचशे अठ्ठेचाळीस जणांचा मृत्यू झाला नागप्रात बाधितांच्या संख्येत दोन रुग्णांची वाढ झाली असून बाधितांचा आकडा एकशे त्रेपन्न इतका झाला आहे यात दोन मृत व्यक्तींचा समावेश आहे आतापर्यंत तपासणी झालेल्या तीन हजार नमुन्यांपैकी एकशे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत दरम्यान आज कोरोना संशयित अठरा रुग्णांची नोंद झाली असून एकूण संशयित रुग्णांचा आकडा दोन हजार तीनशे सत्याऐंशी इतका झाला यापैकी एक हजार पाचशे सतरा संशयितांना तपासणी ता अहवाल नकारात्मक आल्यानं सुटी देण्यात आली चारशे शहात्तर लोक गृहविलगीकरणात आहेत राज्यात मद्याची दुकानं आजपासून सुरू होत असली तरीही कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी औरंगाबाद आणि जालन्यासह अमरावती बुलडाणा आणि सोलापूर जिल्ह्यात मद्याची दुकानं येत्या सतरा तारखेपर्यंत म्हणजेच टाळेबंदीच्या काळात बंदच ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहा वाशिम जिल्हा प्रशासनानं टाळेबंदीमध्ये आजपासून काही सवलती जाहीर केल्यानं जीवनावश्यक वस्तूंसह बरीच दुकानं आज उघडी असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं गडचिरोली जिल्हा प्रशासनाकडून गरजू आणि आवश्यक प्रवासीसाठी तातडीनं परवानगी दिली जात आहे या नागरिकांना ई पास देण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती दी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी दिली असून कार्यालयात गर्दी न करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहा कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी उपाययोजना म्हणून अमरावती येत्या शनिवारी आणि रविवारी अर्थात नऊ आणि दहा रोजी जनता कर्फ्यू पाळण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवाल यांनी दिली त्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे नुकताच चंद्रपूर जिल्ह्यातील पोंबुर्णा तालुक्यात सुरशी ताबेगाव इथं मिळालेल्या एका शावकाची कोरोना चाचणी करण्यात आली आहे सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून ही चाचणी करण्यात आली असल्याचं वनविभागाच्या वतीनं सांगण्यात आलं लॉकडाऊनच्या काळात कालपर्यंत राज्यात कलम एकशे नुसार ब्याण्णव हजार एकशे एकसष्ट गुन्हे दाखल झाले असून अठरा हजार दोनशे सोळा व्यक्तींना अटक करण्यात आली आतापर्यंत राज्यात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद पुणे शहरात झाली असून सर्वात कमी गुन्ह्यांची नोंद अकोला जिल्ह्यात झाली आहा या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी तीन कोटी बत्तीस लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला अशी माहिती पोलीस विभागाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे राज्यात अद्याप अनेक जिल्ह्यात रेड आणि ऑरेंज क्षेत्र असल्यानं कोरोनाचा धोका लक्षात घेता महाराष्ट्रात मे महिन्यात रेशनद्वारे अन्नधान्याचं वाटप करताना ई पॉसची अट शिथिल करण्यात आली असून अन्नधान्याचं योग्य वाटप होण्यासाठी स्वस्त धान्य दुकानांमध्ये शिक्षक तसंच जिल्हा प्रशासनाच्या वतीनं नियंत्रण ठेवण्यात येत असल्याची माहिती राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली ई पॉस मशीनवर लाभार्थ्यांचा अंगठा देताना किंवा वाटप करणाऱ्या दुकानदाराचा जवळून संपर्क येत असल्यानं धान्य घेण्याकरता येणाऱ्या धारक यांचा मशीनवर अंगठा न घेता त्यांच्या रेशन कार्ड नंबर घेण्याची मुभा देण्यात आली आहे तसंच रेशनिंगचं वाटप करताना शिक्षक किंवा अन्य शासकीय कर्मचाऱ्याच्या मदतीनं रेशन दुकानांमध्ये अन्नधान्याचं वाटप योग्य पद्धतीनं होत आहे की नाही याबाबतही लक्ष ठेवण्यात येत आहे मे नंतर कोरोनाबाबतच्या परिस्थितीचा आढावा घेऊन नंतर ई पॉझबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार आहे अशी माहिती भुजबळ यांनी दिली कोविड मुळे देशव्यापी लॉकडाऊनच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज केंद्रीय लोकसेवा आयोगानं विशेष बैठक घेतली निर्बंधाच्या मुदतीची दखल घेत एकतीस दोन हजार वीस रोजी घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा प्रारंभिक परीक्षा आणि भारतीय वन विभागाच्या परीक्षांचं वेळापत्रक पुढे ढकलण्यात आल्याचं आयोगानं कळवलं आहा वीस मे दोन हजार वीस रोजी पुन्हा परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल आणि या परीक्षांच्या नव्या तारखांना यूपीएससीच्या संकेतस्थळावर सांगण्यात येईल असं त्यांनी सांगितलं दूरदर्शनवरून पुन्हा प्रसारित झालखा रामायण या मालिकेनं प्रेक्षक संख्येचा विक्रम केल्याबद्दल उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी आनंद व्यक्त केला आहे या संदर्भात क्लि आहा मध्ये उपराष्ट्रपतींनी भारतीय महाकाव्यांवर आधारित मालिकांचं पुनर्प्रसारण केल्याबद्दल दूरदर्शनचं कौतुक केलं आहे या माध्यमातून आपल्या देशाचा सोनेरी इतिहास आणि समृद्ध संस्कृतीची परंपरा नवीन पिढीला ओळख होईल असं नायडू यांनी त्यांच्या म्हटलं आहा परराज्यातील कामगारांना घरी सोडण्यासाठी मानवतेचा विचार करून त्यांच्याकडून कोणतंही तिकीट शुल्क आकारू नये अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र केली आहे गेले गाळीस दिवस सुमारे पाच लाख स्थलांतरित मजुरांना राज्य सरकारनं अन्न पाणी निवारा दिला आहे त्यांना स्वतःच्या घरी जाण्याची इच्छा असल्यानं विशेष गाड्यांची विनंती केली होती या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रवासाचा खर्च आकारू नये अशी विनंती ठाकरे यांनी केली आहे हा खर्च उचलण्यासाठी अनेक स्वयंसेव संस्था संघटना तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं राज्यातील विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी मंत्रालयातील सचिव पोलीस अधिकारी यांच्याशी काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते दरम्यान या मजुरांच्या प्रवासाचा खर्च प्रदेश काँग्रेस समित्या करतील असं अध्यक्षा सोनिया गांधी यांनी जाहीर केलं राज्यातल्या या मजुरांच्या तिकिटाचा खर्च प्रदेश काँग्रेस करणार असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहा या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीत कापूस विकताना अडचणी येत असल्याचं वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिलं आहे या पार्श्वभूमीवर केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयानं सर्व शेतकऱ्यांना ग्वाही दिली आहे की भारतीय कापूस महासंघ आणि राज्यातील कापूस उत्पादक पणन महासंघ हमीभावानुसार कापसाची खरेदी करायला तयार असून राज्यात या हमीदरानं कापसाची खरेदी केली जात आहे महाराष्ट्रात ऑक्टोबर दोन हजार हमी हमीभावानुसार खरेदी सुरु आहे पंचवीस मार्च दोन हजार वीस पर्यंत भारतीय कापूस महासंघानं एक्याण्णव पूर्णांक नव्वद लाख क्विंटल खरेदी केली आहे राज्यातील त्र्याऐंशी केंद्रांवरून ही खरेदी करण्यात आली असून या कापसाचे एकूण बाजार मूल्य चार हजार नऊशे पंच्याण्णव कोटी रुपये इतकं आहे राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे या खरेदीवर नियंत्रण ठेवलं जात आहे सध्या कापसाच्या एकूण खरेदी केंद्रांपैकी सत्तावीस केंद्र रेड झोनमध्ये येत असून ठिकाणी तीन मन हजार वीस नंतर खरेदी प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे उरलेल्या बावीस केंद्रांवर सीसीआयनं राज्य सरकारशी संपर्क साधला असून शेतकऱ्यांना कापूस देण्याची मागणी केली आहे एकूण खरेदी चार हजार नऊशे पंच्याण्णव कोटी रुपयांपैकी चार हजार सत्याऐंशी कोटी शेतकऱ्यांपर्यंत पोचली आहेत टाळेबंदीमुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं असून नव्या अधिसूचनेनुसार टाळेबंदी शिथिल करून रोजगार देण्याच्या दृष्टीनं भंडारा जिल्ह्यातील लहान मोठे उद्योग तातडीनं सुरू करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे नाव नोंदणी केलेल्या नोकरी इच्छुक बेरोजगार उमेदवारांनी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट महास्वयम डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन आपल्या नोंदणी क्रमांकाला आधार कार्ड लिंक करण्याची आवाहन आयुक्त प्रग हर्डे यांनी केलं आहे बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव इथल्या भारतीय खाद्य निगमच्या गोदामातील मापात फेरफार होत असल्याचं वृत्त असून दोषयुक्त इलेक्ट्रॉनिक काटा वैद्यमापनशास्त्र विभागानं जप्त करण्यात आल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे मुंबईहून नागपूरकडे ट्रक घेऊन जात असताना उत्तर प्रदेशच्या ट्रक चालकाची प्रकृती बिघडल्यानं त्याला वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं होतं त्याचा उपचारादरम्यान काल मृत्यू झाला त्याच्या घशातल्या स्रावाची तपासणी केली असा त्याला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे या चालकाच्या सहकारी चालकाला जिल्हा सामान्य रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आलं असून चालकानं डिझेल भरलेल्या पेट्रोल पंपाला सील करण्यात आलं आहे दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत दोन कोरोना रुग्ण आढळले असून त्यापैकी की एक कोरोना कोरोनामुक्त झाला असून एकाचा मृत्यू झाला आहे कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी उपाययोजनांना गती मिळावी म्हणून अमरावती इथं संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आजपासून कोरोना चाचणी लॅब कार्यान्वित करण्यात आली आहे आज चोवीस संशयितांचे अहवाल चाचणीसाठी पाठवण्यात आले कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी संशयितांचे अहवाल तात्काळ मिळण्यास फार मोठी सोय अमरावतीकर नागरिकांसाठी विद्यापीठाच्या माध्यमातून झाली आहे अहवाल तात्काळ मिळणार असल्यामुळे उपचार जलद गतीनं करणं आता शक्य होणार आहा बायोसेफ्टी गाईडलाइन्स आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कोविड एकोडिस करता असलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार लॅबला मान्यता प्रदान झाली विद्या विद्यापीठातील या प्रयोगशाळेत एका दिवसाला सुमारे शंभर नमुने तपासले जाणार असून त्याचा अहवालही त्याच दिवशी मिळणार आहे लॅबसाठी पीपीई किट्स आणि इतर ज्या ज्या गोष्टी लागतील त्या जिल्हा नियोजन निधीतून देण्यात येतील या कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही अमरावतीच्या पालकमंत्री एडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी दिली शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या देशात कोरोना बाधितांचा आकडा बेचाळीस हजार पाचशे तेहतीस नागपुरात दोन नव्या रुग्णांची नोंद शहरातील बाधितांची संख्या एकशे त्रेपन्नवर राज्यात ई पॉस प्रणालीत शिथिलता देण्यात आली राज्यात हमीदरानं कापसाच्या खरेदीबाबत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाची शेतकऱ्यांना ग्वाही आणि अमरावतीमध्ये आजपासून कोरोना चाचणी प्रयोगशाळा कार्यान्वित याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार